तर पत्नी पीडितांची घरगुती भांडणं, हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारात न्याय मिळवण्यासाठी पोलिसांनी वर्षभरापूर्वीच भरोसा सेलची सुरुवात केली. पण हा भरोसा सेल महिलांसह पत्नीचा त्रास सहन करत असलेल्या पुरुषांसाठी सुद्धा मोठा आधार ठरतोय. संसार म्हटलं की भांड्याला भांड लागणारच, पण घरातले हे वाद हिंसक होतात तेव्हा तो गुन्हा ठरतो. बहुतेक करून महिलांना हिंसाचाराचा सामना करावा लागतो. अशा अनेक पीडितांच्या कहाण्या आपण ऐकल्या पाहिल्या असतील, पण घरातील हिंसाचाराचे पीडित पुरुष देखील आहेत. पुरुषांनाही पत्नीच्या जाचाचा त्रास होत असल्याचं समोर येत आहे. संशय घेणं, पतीचे आई वडील आणि नातेवाईकांसोबत भांडणं, आई वडिलांपासून स्वतंत्र राहण्याची मागणी करणं, अवाजवी खर्च करणं, अशा एक ना अनेक मुद्द्यांवरून पुरुषांना पत्नींचा त्रास होतोय. या विरोधात दाद मागण्यासाठी पती सुद्धा नागपुरातल्या भरोसा सेलकडे आशेने येत आहेत. आया तो फिर इन्होंने बोले की अपने मिसेस को लेके आओ. मिसेस को लाया, समझाया तो लोग बोले की आपको एक महीने का टाइम देते हैं जी, एक दो महीने बाद आना पड़ेगा, उसके बाद देखते क्या करना है. तो उन्होंने मुझे 20-25 दिन का, या अभी याद नहीं आ रहा, 20-25 दिन का टाइम दिए थे. फिर मैं आया था तो थोड़ा उसका नॉर्मल थी. फिर उसके बाद में मम्मी पापा को मैंने बोला कि आप अपने लड़के को समझाए. वो लोग भी बोले आए नहीं, दूसरी बार आए. जब इन लोगों ने समझाए तो उस हिसाब से थोड़ा ठीक रहने लगी. तो अभी डिलीवरी हो गई है, लड़की हुई है. गेले वर्षभरात अशा 273 पुरुषांनी नागपूर पोलिसांच्या भरोसा सेलकडे दाद मागितली आहे. पोलिसांनी त्यातल्या बऱ्याच जणांना अन्याय मुक्तीचा भरोसा दिलाय. ज्याप्रमाणे स्त्रियांनी विश्वास दाखवला ह्या आमच्या भरोसा सेलवर, त्याप्रमाणे 273 पुरुषांना देखील वाटलं असेल, त्या विश्वासाने ते इथे आले असतील की आम्हालाही इथे न्याय मिळेल. ज्याप्रमाणे स्त्रियांना न्याय मिळतो तसं ह्या पुरुषांना देखील वाटलं असेल की आम्हालाही न्याय मिळेल. या अनुषंगाने हे 273 पुरुष आमच्याकडे आलेले आहेत. घरातली भांडणं सामोपचारानं कसे मिटवता येतील यावर या भरोसा सेलचा भर आहे. जनरली पत्नीकडून म्हणजे बरेचदा पुरुषांचं म्हणणं असं असतं की ती जॉईंट फॅमिलीमध्ये राहायला तयार नाही आहे. जॉईंट फॅमिलीमध्ये असल्यामुळे चिडचिड होते, किंवा तिचं काही अजून, किंवा बरेचदा आजकाल नवीन यायला लागलं आहे की विवाह बाह्य संबंध, त्या पण केसेस येतात आहे. तर मोबाईल एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे कुठल्याही रिलेशनशिपमध्ये, दोघांच्या म्हणा की फॅमिली रिलेशनशिपमध्ये, मोबाईल हा खूप मोठा अडथळा ठरतोच आहे सध्या. भरोसा सेलकडे येणाऱ्या अनेक प्रकरणात भांड्याला भांड लागण्याचं, कौटुंबिक कलह निर्माण होण्याचं खरं कारण हा हातातला मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिरेक वापर असल्याचं समोर आलंय. गेल्या वर्षभरात नागपूर पोलिसांच्या भरोसा सेलकडे जवळपास 2300 प्रकरणं आली. यात 273 प्रकरणं हे पुरुषांनी आपल्या पत्नीकडून असलेल्या जाचाच्या संदर्भात दाखल केलीत. एकीकडे बदलत्या जीवनशैलीमुळे पूर्वी ज्या पद्धतीनं महिलांना हिंसाचाराचा त्रास होत होता, आता पुरुषांनाही हिंसाचाराचा त्रास होत असल्याचं पुढे येत आहे. पुढे प्रशांत मोहिते, प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर.